यस आय थिंक आपले सेक्शन झाले होते, ठीक आहे की नाही. सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉमिनंट हेरिटेज, सर्वियंट हेरिटेज हे मी तुम्हाला सांगते असं तुम्हाला म्हटलं होतं. त्यामध्ये काय असतं डॉमिनंट हेरिटेज सर्वियंट हेरिटेजमध्ये? लाईक एखादी प्रॉपर्टी आहे, लाईक एखादा प्लॉट आहे, त्यावर मी जर इथे कार पार्क करते तो प्लॉट दुसऱ्याचा आहे ऑफकोर्स, पण तिथे सध्या कोणी राहत नाही तर मी कार पार्क करते तर तो एक भाग वेगळा की ठीक आहे काही ना काही दिवसानंतर मला तो इथे द्यावाच लागणार. पण दुसरा कोणी येऊन म्हणत असेल की मला ही तिथेच कार पार्क करायची तुम्ही काढा, तर माझ्या याच्यावर सर्वियंट हेरिटेज आहे कारण मी तिथे खूप दिवसापासून कार जी आहे ती पार्क करते. ही एक छोटासा राईट माझा बनतो, ओके. पण मी कब्जा नाही करू शकत त्या प्लॉटवर. मी नाही म्हणू शकत की 12 वर्ष मी इथे कार पार्क केलेली आहे त्यामुळे तुम्ही काय करा मला इथे कार पार्क करण्याचा अधिकार द्या, किंवा मीच इथे कार पार्क करणार, तुम्ही इथे येऊन घरही बांधू शकत नाही. अशाही प्रकारचे काही लिमिटेशन्स मध्ये प्रोविजन्स तुम्हाला दिलेले आहे. इजमेंटरी राईटचे जे सेक्शन्स आहे ते तुम्हाला सांगतात की 20 वर्ष आणि 2 वर्ष, परत गव्हर्नमेंट सर्वंटसाठी यांनी सांगितले की 30 वर्ष. तर आता सगळ्यात महत्वाचं लिमिटेशन ऍक्ट मध्ये जर आता इथे आपण आलो आणि लिमिटेशन ऍक्ट चे जेवढे काही आर्टिकल आपण इथे बघतोयत ना, आता याला प्रॉपरली तुम्हाला लक्षात ठेवायचं, क्लिअर? प्रॉपरली. कालही मी लाईव्ह सेशन घेऊन तुमच्या इथे जॉईन झाले होते लिमिटेशन ऍक्ट ला घेऊन, त्यामध्येही मी प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. वेदर तुम्ही मला क्लास लावला असेल किंवा क्लास लावला नसेल तरी मी सगळ्यांना प्रॉपरच सांगते, प्रॉपरलीच सगळ्यांना इथे हेल्प करते. तरी पण क्लासेसचा हा फरक पडतो की ज्या वेळेस आपण एक पॉईंट एक डिस्कस करण्याला, एक चॅप्टर डिस्कस करण्याला 1 तास घालतो, तर 1 तासाच मला तिकडे पूर्ण ऍक्ट सांगावा लागतो, हा फरक असतो. फर्स्ट डिव्हिजन रिलेटिव्ह टू द सूट आहे, तुमचं सूटला इथे लिमिटेशन पिरियड तुम्हाला काय होत आहे प्रोव्हाइड होत आहे. डिस्क्रिप्शन ऑफ सूट की सूट कशा प्रकारचा आहे आणि त्याला लिमिटेशन पिरियड किती आहे आणि ते लिमिटेशन पिरियड कधीपासून सुरू होणार आहे, प्रॉपरली लक्ष द्यायचं ठीक आहे की नाही. सो डिस्क्रिप्शन ऑफ सूट मध्ये काय आहे? फॉर द बॅलेन्स ओके ड्यू ऑन अ म्युच्युअल ओपन अँड करंट अकाउंट वेअर देअर हॅव बीन रेसिप्रोकल डिमांड बिटवीन द पार्टीज. जेव्हा पार्टीज येतात ना तेव्हा कॉन्ट्रॅक्ट येतात, क्लिक क्लिक, ठीक आहे. सो हा जो तुमचा आहे हा पूर्ण जो सूट रिलेटिंग टू द अकाउंट आहे. पहिला काय आहे अकाउंट, मी इथे लिहिती आहे. आता तुमच्याजवळ जर बेअर ऍक्ट असेल तर प्लीज हे सगळं लिहून घ्या, मी जे जे लिहिते. दिस रिलेटिंग टू द अकाउंट, दिस फर्स्ट पार्ट विच इज रिलेटिंग टू द अकाउंट, हा फर्स्ट पार्ट तुमचा अकाउंटशी रिलेट करतो आणि अकाउंट जे आहे जे रेसिप्रोकली डिमांड आहेत पार्टी मधले हे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन थ्रू बनलेले आहे, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट पहिला आहे अकाउंट, सेकंड आहे कॉन्ट्रॅक्ट आणि थर्ड जो आहे तुमचा असतो डिक्लेरेशन. हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ट्रॅक्ट अकाउंट डिक्लेरेशन, ठीक आहे. आता ह्या किती गोष्टी आहेत? 3 आहेत आणि या सगळ्यांना लिमिटेशन किती आहे? 3 इज इक्वल टू 3. कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही, कुठेही निगेटिव्ह मध्ये जायचं नाही. मग जिथे जिथे मनी अकाउंटचा प्रश्न येतो आणि त्यामध्ये पार्टीज इन्वॉल्व आहेत रेसिप्रोकली, एकमेकाला काही डिमांड्स होत आहेत, काही टर्म्स काही कंडिशन्स इन्वॉल्व आहेत, कशाच्या रिगार्डिंग? अकाउंटच्या रिगार्डिंग. तुमच्या कुठल्याही सूटचं डिस्क्रिप्शन दिले, कुठे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे? क्वेश्चन मध्ये. आणि तो क्वेश्चन बॅलेन्स बद्दल बोलतो, म्युच्युअल करंट अकाउंट बद्दल बोलतो, डिक्लेरेशन बद्दल बोलतो, रेसिप्रोकल डिमांड्स बिटवीन द पार्टीज इन द कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतो. तर डोळे झाकून त्याला लिमिटेशन किती आहे तुमच्या इथे? लिमिटेशन आहे त्याला 3 इयर्स. कशाला? अकाउंट्सला, कॉन्ट्रॅक्टला, डिक्लेरेशन. बॅलेन्स म्हणजे काय? मनी. म्युच्युअल ओपन करंट अकाउंट आला शब्द. हॅव बीन रेसिप्रोकल डिमांड्स बिटवीन द पार्टी, कॉन्ट्रॅक्ट शब्द आला. मग आता हे एवढं तुम्हाला ना आता याच्यामध्येही लिमिटेशन ऍक्ट मध्ये थोडासा गेस करावा लागतो. आता मॅम हे कसं लक्षात ठेवायचं कुठून सुरू झालंय, प्रत्येक आर्टिकल कसं लक्षात ठेवायचं, द क्लोज ऑफ द इयर इन विच द लास्ट आयटम ऍडमिटेड? आता मला मी तुम्हाला फ्रँकली सांगते एवढा अभ्यास आपण नाही करू शकत लिमिटेशन, ओनली फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. म्हणून स्मार्ट वेनी जितकं जाता येते तितकं जायचं. अकाउंट शब्द आला मॅडम, कॉन्ट्रॅक्ट आला, डिक्लेरेशन आला, डोळे झाकून 3 वर्ष लिमिटेशन लिहा. आणि अशा छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्हाला हे काहीही कुठून सुरुवात झाली हे विचारणार नाही. असे काही मोजकेच आर्टिकल आहे त्या आर्टिकल्स मध्ये जी की टाइम फ्रॉम विच पिरियड बिगेन्स टू रन विचारलं जाऊ शकतं ते मी तुम्हाला सांगणार, हे तुम्हाला विचारण्यात येणार नाही. हा तुम्हाला हा 3 इयर्सचा क्रायटेरिया विचारण्यात येणार आहे. हा डिस्क्रिप्शन देऊ की बॅलेन्स आहे, अकाउंटशी रिलेटेड आहे, तर तुम्ही बिनधास्त 3 इयर लिहा.
परत या आता अगेन्स्ट अ फॅक्टर फॉर एन अकाउंट, काय शब्द आहे अकाउंट, आला का अकाउंट शब्द तीन पैकी एक येस, देन थ्री इयर लिमिटेशन हे सोडून द्या सध्या तरी. हे तुम्ही अंदाजाने लिहू शकता, येस द अकाउंट ड्युरिंग द कंटिन्युअस ऑफ द एजन्सी, पण हे जास्ती जास्त तुम्हाला विचारणार नाही, इतका अवघड. मी कुठे विचारलं जाते ना तिथे नोट करून ठेवा, मी तुम्हाला ते सांगते. सो थ्री इयर लिमिटेशन, प्रिन्सिपल अगेन्स्ट इज एजंट फॉर मूवेबल प्रॉपर्टी रिसीव्ड बाय द लेटर नॉट अकाउंटेड. अकाउंट शब्द आला आहे, प्रिन्सिपल अँड एजंट शब्द आला आहे, अँड व्हॉट इज एक्झॅक्टली द प्रिन्सिपल अँड एजंट्स अँड एजंट्स इज कन्सेप्ट गिवन इन विच ऍक्ट, दॅट इज इन द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. मीन्स देअर इज अ पार्टीज अँड देअर इज अ कॉन्ट्रॅक्ट. पार्टीज आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि काय आहे अकाउंट्स बद्दल इथे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. काय बोलते सूटचं डिस्क्रिप्शन, विच इज स्पीक्स अबाउट द अकाउंट, देन अकाउंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, डोळे झाकून 3 वर्ष लिमिटेशन. विचारच करायचा, काय सांगितलं मी, तीन गोष्टी यांना लिमिटेशन 3 इयर्स. पाठ असलं पाहिजे प्रिलिमिसाठी. तुम्हाला जर 10 मार्काचं आलं आणि मी जर तुम्हाला सांगितलं की हे क्वेश्चन्स करून जायचे तुम्हाला आणि हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला एकाही विद्यार्थ्यांनी आल्यानंतर बिलकुल विचारलं नाही पाहिजे की मॅडम हे निगेटिव्ह मध्ये गेले. जे काही डाऊट्स येते आताच विचारा, जे काही डाऊट्स येते परीक्षेच्या आधी, अजून एकदा लिमिटेशन ऍक्ट वर जे रेग्युलर बॅचेस आहे त्यांना ओव्हरव्ह्यू करूया, पाठ करून देऊया. लिमिटेशन, रेंट कंट्रोल, वॉट एव्हर, जे काही जिथे 7 7 8 8 10 10 मार्काचा ऍव्हरेज आपल्याला येणार आहे तिथे सगळं पाठ करून द्यायचंय. कमीत कमी 30 मार्काचा ऍव्हरेज तुमचं पाठ असायला पाहिजे. 30 मार्क माझे रट्टाच आहेत. लिमिटेशन ऍक्टचं पाठ आहे, येस रेंट कंट्रोलचा नोटीस नोटीस टाइम पिरियड पाठ आहे, आयपीसीचे काही सेक्शन पार्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनचा प्रेसिडेंट टाइम पिरियड, हे टाइम पिरियड, ते टाइम पिरियड सगळं पार्ट. फॅमिली कोर्ट वाले लक्षात द्या, तुम्हाला हे लिमिटेशन ऍक्ट पुन्हा नाही आहे मेन्स एक्झामिनेशनला, इथंच तुम्हाला 7 8 मार्क कमवायचे. कुठे? लिमिटेशन प्रिलिम्स मध्ये. क्लिअर? सो दिस इज रिलेटेड टू द अकाउंट. आता पुढे जर आलो आपण, मी इकडे सगळं बघा, अदर सूट्स ऑफ प्रिन्सिपल एजंट, एजंट्स निग्लेक्ट टू मिसकंडक्ट काय आहे? प्रिन्सिपल एंड एजंट दिस इज रिलेटेड टू द कॉन्ट्रॅक्ट, आणि प्रिन्सिपल अँड एजंट मध्ये काय असतात, अकाउंट्स ला घेऊनच कॉन्ट्रॅक्ट असतात. बरोबर आहे की नाही? किती आहे? 3 इयर्स फॉर अन अकाउंट अँड शेअर ऑफ द प्रॉफिट ऑफ द डिझॉल्व्ड पार्टनरशिप. व्हॉट इज एक्झॅक्टली द पार्टनरशिप? इज कॉन्ट्रॅक्ट. सकाळी चिकोला लाईव्ह सेशन मध्ये काय, पार्टनरशिप ओनली मेक्स विथ द कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप ऑर इंटेन्शनली विथ द कॉन्ट्रॅक्ट, नॉट मेक्स विथ द स्टेटस अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ द लिमिट पार्टनरशिप ऍक्ट. काय आहे? प्रिन्सिपल एजंट पार्टनरशिप अकाउंट, प्रिन्सिपल आणि एजंट एजन्सी अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट येतोय, अकाउंट येतात, तर 3 इयर लिमिटेशन फॉर द फॉर अन. आता हे लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं सांगते मी तुम्हाला, हे दोन्ही लक्षात ठेवायचं. अदर सूट बाय प्रिन्सिपल अँड एजंट फॉर निग्लेक्टिंग ऑर मिसकंडक्ट 3 इयर्स वेन द निग्लेक्ट ऑर मिसकंडक्ट बिकम्स नोन टू द प्लेंटिव. जेव्हा मिसकंडक्ट जेव्हा बिकम्स नोन टू द प्लेंटिव झालेला आहे त्या दिवसपासून 3 वर्ष तुमचे लिमिटेशन पिरियड सुरू होईल. आता तुम्हाला सगळं माहिती आहे लिमिटेशन पिरियड कधी सुरू होतो, तो कधी स्टॉप होऊ शकतो, कुठल्या प्रकारच्या लिगल डिसॅबिलिटीज लागल्यात का, किंवा तो कंटिन्यू आहे का, मग लिगल पिरियड जेव्हा लिमिटेशन पिरियड स्टॉप झाला मग तिथला किती उरला, मग त्याचा प्रिस्क्राइब पिरियड किती उरलेला आहे, लिगल प्रोसिडिंग मध्ये काही गेलाय का, मग पुन्हा त्याला चांगला झाल्यानंतर तो किती यूज करता येणार, हे सगळं तुम्हाला नॉलेज आहे अकॉर्डिंग टू द सेक्शन 6. खूप इलिस्ट्रेशन देऊन देऊन शिकवलंय. फॉर अन अकाउंट अँड शेअर ऑफ द प्रॉफिट ऑफ द डिझॉल्व्ड पार्टनरशिप द डेट फ्रॉम द रिझोल्युशन. ठीक आहे की नाही? ज्या दिवशी कोर्ट इथे रिझोल्युशन डिक्लेअर करेल तिथून शेअर किती, अकाउंट किती, प्रॉफिट किती मोजले जाईल. सो 3 इयर्स अकाउंट साठी माइक ऑफ करा. येस, ठीक आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पार्ट सेकंड मध्ये जर आलो स्केड्यूलच्या, सूट्स रिलेटिंग टू द कॉन्ट्रॅक्ट काय सांगितलंय मी, परत लिहितीये मी, अकाउंट 3 इयर्स, किती गोष्टी आहेत आपल्याकडे, 3, आणि काय पुढे, कॉन्ट्रॅक्ट अँड थर्ड इज डिक्लेरेशन. सो तिन्ही याला 3 वर्ष आहे, ठीक आहे. फॉर अ सीमन्स वेजेस 3 इयर्स, कुठलेही कॉन्ट्रॅक्ट करा, वेजेसचे करा, फूड ड्रिंक लॉजिंग कॉम्पन्सेशन लॉसिंग, 3 इयर 3 इयर 3 इयर 3 बिकम्स पेएबल. पैसे द्यायचे असेल तर बिकम पेएबल. डिलिव्हरी ऑफ गुड फूड गुड असेल तर डिलिव्हरी ज्या दिवशी ड्यू होती किंवा डिलिव्हरी नाही दिली, वेन द वेजेस अक्रूड, हे तुम्ही सरळ इंजुरी अक्रूड, जर एखादं कंपन्सेशन असेल तर ज्या दिवशी इंजुरी झाली डॅमेज झाली त्या दिवसपासून, ठीक आहे की नाही. पैसे असेल तर बिकम पेएबल, तर किती आहे, 3 वर्ष. तर 3 इयर्स तुमच्या पूर्ण अकाउंटच्या ज्या काही असेल, गुड्स डेट ऑफ द डिलिव्हरी ऑफ गुड्स, गुड्स डिलिव्हर करायचे ते नाही केले, ज्या दिवशी करायचे ते डिलिव्हर त्या दिवशी नाही केले, त्या डेट पासून 3 इयर्स लिमिटेशन आहे.
ओके, लोन द्यायचं होतं क्रेडिटवर, नाही दिलं. ज्या दिवशी द्यायचं होतं तिथं नाही दिलं, नाही पे करता, तर त्या डेट पासून काय पिरियड ऑफ दी एक्सपायरी ऑफ द क्रेडिट डेफिनेटली किती आहे? 3 वर्ष. ऑल द कॉन्ट्रॅक्ट 3 इयर 3 इयर 3 इयर 3 इयर 3 इयर 3 इयर, सगळे 3 इयर आहे. बघ, काहीच बघायची गरज नाही. कॉन्ट्रॅक्ट शब्द आला किंवा नाही आला, आलटून पलटून प्रश्न विचारला, पण तुम्हाला लक्षात येत आहे पार्टीज आहे, एजन्सीज आहे, प्लेज आहे, मॉर्गेजचा कॉन्ट्रॅक्ट करतायत. मॉर्गेजचा कॉन्ट्रॅक्ट सगळी सेपरेट आहे, ते बघूया. गुड्स असायचं, फूड ड्रिंक्स आहे, लोन अर्क्यूज आहे, सगळी करूया. मनीचा कॉन्ट्रॅक्ट केला होता ज्या दिवशी देणार होते. कॉन्ट्रॅक्ट पार्टीज डिमांड्स टर्म्स कंडिशन्स डिक्लेरेशन अकाउंट्स हे सगळं आलं म्हणजे काय आहे, 3 वर्षाचं लिमिटेशन ते लागतं. पार्ट थर्ड मध्ये काय आहे? पार्ट थर्ड मी जसं सांगितलं तसं डिक्लेरेशन. किती वर्ष लिमिटेशन आहे? 3 इयर 3 इयर 3 इयर. काय आहे? डिक्लेअर द फॉर्जरी ऑफ अन इन्स्ट्रुमेंट इश्यूड रजिस्टर. एखाद्या फॉर्जरीला, सॉरी, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला फॉर्ज डॉक्युमेंट बनवून इथे काय केलेलं आहे, रजिस्टर केलं आहे, आणि त्याला इथे डिक्लेअर करायचं होतं फॉर्ज डॉक्युमेंट. वेन द इश्यू ऑर रजिस्ट्रेशन बिकम्स नोन टू द प्लेंटिफ, मला ज्या दिवशी माहिती झालं दॅट डिक्लेरेशन ऑफ दॅट डॉक्युमेंट विच इज अ फ्रॉड, देन तिथून मला काय करायचंय, कॅन्सलेशन साठी डिक्लेरेशन करायचंय, रॅक्टिफिकेशन करायचं, मला 3 वर्ष लिमिटेशन. क्लिअर? ऑप्टेन डिक्लेरेशन दॅट द अलेज्ड अडॉप्शन इज इनव्हॅलिड. एखादा अडॉप्शन आहे इनव्हॅलिड आहे, ज्या दिवशी तुम्हाला माहित होईल नोन टू बिल्ड प्लेंटिफ दॅट अडॉप्शन इज इनव्हॅलिड, डिक्लेअर करायचं. 3 वर्ष. टू ऑप्टेन इन अदर डिक्लेअर, कुठल्याही प्रकारचे डिक्लेरेशन आहे, त्याला 3 वर्ष इथे, ज्या दिवशी फर्स्ट अक्रू होईल कॉज ऑफ ऍक्शन, तिथून 3 वर्ष लिमिटेशन आहे. आता मला सांगा, जेएमएफसी प्रिलिम्स किंवा फॅमिली कोर्टाचे जेवढे विद्यार्थी आहे, जर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला डिक्लेरेशन शब्द दिसला तर काय करणार तुम्ही? डोळे झाकून 3 वर्ष लिमिटेशन देणार. कॉन्ट्रॅक्ट दिसलं तर 3 वर्ष, अकाउंट दिसलं तर 3 वर्ष, ठीक आहे? पण तरीही एकदा पूर्ण आर्टिकल वाचून घ्यायचे, आपल्या डोळ्यासमोरून ते शब्द गेले पाहिजे. ओके, नाउ येऊया फोर्थ वर. काय म्हणतोय फोर्थ प्रोव्हिजन तुमचा? सूट रिलेटिंग टू द डिक्रीज अँड इन्स्ट्रुमेंट. व्हॉट इज इट? दिस डिक्रीज अँड इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलतोय. याला किती लिमिटेशन? टू कॅन्सल ऑर सेट असाइड इन्स्ट्रुमेंट ऑर डिक्रीज ऑर फॉर द रिसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. काय करायचं आहे? एखादे इन्स्ट्रुमेंट कॅन्सल करायचे आहे, डिक्रीज रिसेशन कॅन्सल कॅन्सल कर, ऑफकोर्स कॉन्ट्रॅक्ट मध्येच येत आहे. आता हे का दिले वेगळे मॅडम? याला वेगवेगळे लिमिटेशन असू शकतात, पण कॉन्ट्रॅक्ट बेसिक कॉन्ट्रॅक्ट आहे, रिसेशन आहेत, कॅन्सलेशन आहेत. सो 3 इयर. When the fact entitled to the plaintiff to have instrument or degree cancelled or set aside, the contract designed first becomes known to him. कॉन्ट्रॅक्ट डिसाईन केलेला आहे, मला कॉम्पन्सेशन मागायचं, व्हॉट एव्हर कुठल्याही प्रकारचं असू शकतं. आता याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ डिप्ली शिकणे गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाणं गरजेचं आहे, ठीक आहे की नाही? टू सेट असाइड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मेड बाय द गार्जियन्स ऑफ द वॉर. ओके, इथे एखादी प्रॉपर्टी सेट असाइड करायची की ट्रान्सफर केली, म्हणजे ट्रान्सफर केलेल्या ऑर्डरला आपल्याला सेट असाइड करायचं आहे, तर सेट असाइडच्या दिवसापासून 3 वर्ष लिमिटेशन. वेन द वॉर्ड अटेन्स मेजॉरिटी, ज्या दिवशी आपण अटेन करू मेजॉरिटी, तिथून आपल्याला जे काही आपल्या पूर्वजांनी ट्रान्सफर केलेली प्रॉपर्टी आहे ती आपल्याला सेट असाइड करायची, म्हणजे जे आधी ट्रान्सफर झाले ते वॉर्ड आपल्याला डिक्लेअर करून आणायचं बाय द वॉर्ड हूज अटेन द मेजॉरिटी. ओके, खूप महत्वाचं नाही आहे, लक्षात ठेवा. 3 वर्ष 3 वर्ष आहे. ओके, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आणायचे आहे, 3 वर्ष आहे. वेन द वॉर्ड अटेन मेजॉरिटी, ठीक आहे, 3 इयर्स आहे. वेन द वॉर्ड डाईज, ओके, तर हे तुम्हाला प्रॉपरली वाचावं लागणार आहे, कारण इट इज हा शिकवण्याचा विषय नाही आहे, तेवढं शिकवण्याचा विषय नाही, लक्षात ठेवण्याचा विषय. तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं. वेन द वॉर्ड डाईज विदिन 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ द अटेनिंग मेजॉरिटी, मेजॉरिटी अटेन केली आणि 3 इयर्स मध्ये देतो, तर मग त्याच्या लीगल रिप्रेझेंटेटिव्हला पुन्हा 3 वर्ष इथे मिळणार. क्लिअर? हे झाले आपले सेक्शन. सो रिमेंबर दॅट हे खूप महत्वाचं नाही आहे, ठीक आहे? पण कॉन्ट्रॅक्ट वगैरे आता तुम्ही लक्षात ठेवू शकता की इथपर्यंत 3 3 वर्ष तुम्हाला लिमिटेशन आहे. आता येऊया मेन पर्पज कडे आणि मेन पोर्शन वर, सूट रिलेटिंग टू द इमोबल प्रॉपर्टी. इमोबल प्रॉपर्टी मध्ये आता वेगवेगळ्या सिच्युएशन दिलेल्या आहे. इमोबल प्रॉपर्टीला नेहमी लक्षात ठेवा, इमोबल प्रॉपर्टी जर तुम्हाला रिकवर करायची असेल, तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये फक्त 2 शब्द दिसतात, क्वेश्चन आला तुम्हाला, मी खूप चांगल्या प्रकारे आणि खूप अत्यंत महत्वाचे हिंट देते तुम्हाला, म्हणजे ह्या ज्या हिंट आहे त्या तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाऊ देणार नाही, आणि सगळ्यात जास्त निगेटिव्ह मार्किंग मध्ये नेणारा ऍक्ट म्हणजे लिमिटेशन आहे. सो इमोबल प्रॉपर्टीची जर रिकव्हरी करायची असेल तुम्हाला, तर 12 वर्ष लिमिटेशन आहे. क्लिअर?
मूवेबल प्रॉपर्टीची जर तुम्हाला रिकवरी करायची असेल तर 3 वर्ष लिमिटेशन आहे. पण इमोबल प्रॉपर्टीचं मॉर्टगेज आहे, ठीक आहे, शॉर्ट मध्ये लिहिते, आणि रिडीम करायचं आहे म्हणजे सोडवून आणायची आहे प्रॉपर्टी मॉर्गेजी कडनं, तर 30 वर्ष लिमिटेशन आहे. आणि मॉर्गेजीनी पैसे दिलेच नाही म्हणून, मॉर्गेजारनी पैसे दिलेच नाही म्हणून मॉर्गेजी जो आहे तो काय करतो, इथे जप्त करतोय, फोर क्लोजर करतोय इमोबल प्रॉपर्टी, तर त्या फोर क्लोजरला 30 वर्ष आहे. क्लियर? आणि सपोज जर म्हटली ते फोर क्लोजर केलेली प्रॉपर्टी रिकवर करायची तर 12 वर्ष, रिडीम केलेली प्रॉपर्टी रिकवर करायची असेल तर 12 वर्ष, बट फोर क्लोजर आणि रिडीमशनचा दावा दाखल करायचा असेल तर 30 वर्ष. हे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, प्रॉपरली लक्षात ठेवा. जेव्हा म्हणून मी सांगितलं की जेव्हा 2 शब्द येत आहेत तुम्हाला रिकवरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी म्हटलं जाते त्यावेळेस मात्र ओनली अँड ओनली 12, मॉर्गेजचे असेल तर 30. सो बाय अ मॉर्गेजार, व्हॉट इज मीन बाय मॉर्गेजार, आपण टीव्ही बघितलं आहे, तुमचं शॉर्टली बघितलं असेल टार्गेट बॅच मध्ये, तरीही बघितलंय. आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये काय आहे, जो मॉर्गेजार आणि मॉर्गेजी आहे, मॉर्गेजी ते गहाण ठेवतो आपली इमोबल प्रॉपर्टी मॉर्गेजीकडे, मॉर्गेजार ठेवतो, बरोबर आहे. आता सगळे पैसे दिले की हे बाबा तुझे पैसे माझी प्रॉपर्टी वापस दे, बरोबर आहे. म्हणून त्याच्याकडे सोडून आणण्यासाठी तो जातो, मग ज्या दिवशी पैसे ड्यू झाले तिथून पुढच्या 30 वर्षामध्ये वन्स अ मॉर्गेज ऑलवेज अ मॉर्गेज प्रॉपर्टी, नॉट युअर ओन, और नॉट द ओनर, द मॉर्गेज इज नेवर द ओनर ऑफ द प्रॉपर्टी. म्हणून 30 वर्ष ते लिमिटेशन दिले पॉझिटिव्ह वेनी. सो वेन द राईट टू रिडीम ऑर टू रिकवर अ पोझिशन अक्रूज, ज्या दिवशी राईट टू रिडीम आणि रिकवर पोझिशन अक्रू होत आहे मला, मला सोडून आणण्याचा अधिकार मिळतो आहे ज्या दिवशी, तिथून मी 30 वर्षात माझी प्रॉपर्टी गहाण ठेवलेल्या सावकाराकडनं इमोबल प्रॉपर्टी रिकवर करून आणू शकते. पण कुठला रिडीम असेल तर, हा जर शब्द गायब झाला आणि फक्त रिकवरी ऑफ पोझिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी इथपर्यंत असेल तर 12 वर्ष आहे, बट रिडीम ऑर रिकवरी ऑफ पोझिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी मॉर्गेज किती आहे, 30 इयर. हे जे आर्टिकल आहे, सेक्शन आर्टिकल 61, हा तुम्हाला वारंवार वाचायचा आणि कन्फ्यूज नाही व्हायचं. हॅलो बोला. मॅडम, कधीपासून क्लास चालू झालेला आहे? म्हणजे कधीपासून मीन्स तुम्ही कुठल्या बॅच मध्ये आहात, आता कुठल्या बॅच मध्ये आहात तुम्ही, तेच लवकर बोला प्लीज, कुठल्या बॅच मध्ये आहात तुम्ही. हे बघा, न्यू जेएमएफसी बॅच जी न्यू जेएमएफसी बॅच जी आहे ती अजून सुरू व्हायची आहे. मी आज जस्ट त्यांना लिंक पाठवलेली आहे की तुमची ऑनलाइन बॅच कशाप्रमाणे कंडक्ट करण्यात येते. सो तुमचे अजून विषय सुरू झालेले नाही आहे. जेएमएफसी टार्गेट वन, नाही जेएमएफसी टार्गेट टू जी बॅच आहे, ऐका, जेएमएफसी टार्गेट वन, जेएमएफसी टार्गेट टू जी बॅच आहे, त्यांना मी डेली रेकॉर्डेड व्हिडिओ, काही विद्यार्थी लाईव्ह जॉईन करतात, काही विद्यार्थी रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात, तर त्यांना मी तशा प्रकारे प्रोव्हाइड करत असते. ती एक शॉर्ट बॅच होती, 2000 रुपीज फीज होती, तर त्यांना हे व्हिडिओ आहे. फॅमिली कोटाची बॅच आहे, त्यांना लिमिटेशन ऍक्ट आहे म्हणून त्यांना मी याच्यामध्ये ऍक्सेस देते, ठीक आहे. सो टू रिकवर अ पोझेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी मॉर्गेज अँड आफ्टर वर्ड ट्रान्सफर्ड बाय द मॉर्गेज जी फॉर अ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, टू रिकवर रिकवर अ पोझेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी. आता इथे रिकवर पोझिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी मॉर्गेज अँड आफ्टर वर्ड ट्रान्सफर बाय द मॉर्गेजी फॉर द व्हॅल्युएबल कन्सिडरेशन दिस इज 12 इयर्स वेन द ट्रान्सफर बिकम्स नोन टू द प्लेंटी. आता इथे फक्त इमोबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची, दोन्ही सेक्शन दोन्ही आर्टिकल मध्ये इथे फरक आहे. इथे रिडीम, रिडीमशन मीन्स प्रॉपर्टी वापस घ्यायची होती जी की सगळा व्यवहार संपून मॉर्गेजचा. पण इथे काय म्हटलंय बघा, 2 शब्दात फरक आहे, रिडीम गायब झाले. इथे रिकवर पोजेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी जी की मॉर्गेज केली होती अँड आफ्टर वर्ड ट्रान्सफर, ठीक आहे. ठीक आहे, आता रिडीमचं झालं, सगळं झालं, सगळं झालं. आता काय करा तुम्ही, फक्त मला माझी ट्रान्सफर करून द्या प्रॉपर्टी आफ्टर वर्ड ट्रान्सफर बाय द मॉर्गेजी फॉर द व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. सो रिडीम शब्द गायब आहे, तर इथे 12 इयर्स तुम्हाला लिमिटेशन. आणि तुम्हाला हेही दोन्ही लक्षात ठेवायचे, वेन द ट्रान्सफर बिकम्स नोन टू द प्लेंटिफ. क्लिअर? येस. आता याच्यामध्ये खूप डीपली जाऊ नका, हे लिमिटेशन मात्र लक्षात ठेवा की मी काय हिंट देतीये तुम्हाला. रिडीमच्या काय हिंट आहेत, बी मध्ये फक्त रिकवरी ऑफ पोझिशनच्या काय हिंट आहेत. येस, मी मेसेज वाचते तुमचे. मॅम, क्लासेस कधीपासून कंटिन्यू होणार रेगुलरली? क्लासेस रेगुलरच आहे,
कुठल्या प्रकारचे क्लासेस रेग्युलर नाही, मला नाही माहिती तुम्ही कुठल्या क्लासेस बद्दल बोलताय. न्यू जे जेएमएमसी बॅच आहे, फक्त जी की रेग्युलर बॅच आहे, जे की 25 सॉरी जी की 1 तारखेपासून सुरू होणार आहे, मी तुम्हाला कालपासून सांगते, ठीक आहे. बाकीचे बॅचेस जे आता संपतात, तुमचे दोनच विषय राहिलेले आहेत, टार्गेट जेएमएमसी बॅच 1, टार्गेट जेएमएमसी बॅच 2 चे दोनच विषय राहिले आहेत. लिमिटेशन ऍक्ट आज संपला, पार्टनरशिप अँड सेल तर ते लवकरच उद्या परवा संपतील 2-4 दिवसात, ठीक आहे. बाकी तुमचा 9:15 क्लास डेली असतो, पण आज मेगा क्लास घेतो आपण लिमिटेशन ऍक्टचा, दॅट्स वाय पहिले आपण लिमिटेशन म्हणजे तुम्हाला कालपासून मी 8:30 टायमिंग देते. टू रिकवर अ सरप्लस कलेक्शन्स रिसीव्ड बाय द मॉर्गेजी आफ्टर द मॉर्गेज हॅज बीन सॅटिस्फाईड. ओके, क्लास बद्दल आपण नंतर बोलूया, आपलं एवढं झालं. टू रिकवर अ सरप्लस कलेक्शन रिसीव्ड बाय द मॉर्गेजी आफ्टर द मॉर्गेज हॅज बीन ट्रान्सफर 3 इयर. आता मला सांगा इथे काय मॉर्गेज आर काही येऊ द्या, पण रिकवर सरप्लस, सरप्लस काय आहे इथे, मनीशी रिलेटेड आहे. कलेक्शन्स रिसीव्ड बाय द मॉर्गेजी आफ्टर द मॉर्गेज हॅज बीन, आता इथे कुठल्याही प्रकारे प्रॉपर्टी इमोबल ट्रान्सफर करण्याचं बोलत नाही, ते सरप्लस पैशाशी संबंधित आहे, मनीशी संबंधित आहे, अकाउंटशी संबंधित होतं, तर 3 इयर्स वेन द मॉर्गेज आर री एंटर्स ऑन द मॉर्गेज प्रॉपर्टी. काय जे घेतले होते ते सरप्लस आहे, ते रिसिव्ह करायचे आहे, तर रिकव्हरी करायची त्या अमाऊंट साठी, सो दॅट इज रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी किती आहे, 3 वर्ष, ठीक आहे. टू एनफोर्स, नाही तर मॉर्गेज आलं म्हणजे 12 वर्ष लिहून टाकाल, नाही फक्त रिकव्हरी ऑफ इमोबल पोजेशन असेल तर 12 वर्ष आहे, रिडीम असेल तर 30 वर्ष आहे, आणि मग ते मॉर्गेजशी रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट जरी असेल पण पैशाशी रिलेटेड आहे, कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड आहे, ओके, देन तुम्हाला काय करायचं इथे 3 वर्ष आहे. टू एनफोर्स पेमेंट ऑफ मनी सेक्युअर्ड बाय द मॉर्गेज ऑर अदरवाइज चार्ज अपॉन इमोबल प्रॉपर्टी. एनफोर्स पेमेंट ऑफ मनी सेक्युअर्ड बाय द वॉल, सेक्युरिटी वरच्या पेमेंट बद्दल बोलत आहे, अँड मॉर्गेज ऑर अदरवाइज चार्ज अपॉन द इमोबल प्रॉपर्टी. कुठल्याही प्रकारे चार्ज करून ठेवले इमोबल प्रॉपर्टी, त्यामुळे इमोबल प्रॉपर्टी अडकून बसलेली आहे, पेमेंट आहे, पण इथे सेक्युरिटी बद्दल बोलत आहेत, सेक्युरिटी बद्दल याला अथॉरिटी वेळी आहे, आणि हे तुम्ही असंच लक्षात ठेवा, याच्यामुळे याच्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची हे नाही. वेन द मनी सुड फॉर बिकम्स ड्यू, माहिती आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की सेक्युअर्ड डेट किंवा सेक्युअर्ड मनी किंवा इमोबल प्रॉपर्टीचे चार्ज केलेले असेल तर फेलियर्स. तर हे आर्टिकल तुम्हाला पाठ ठेवा, जेही महत्वाचे आर्टिकल मी सांगते तुम्हाला, आता 3-3 वर्ष तर ते समोरचे गेलेच, महत्वाचं तुम्हाला मॉर्गेज पासून आहे, तर हे एका पेज वर किंवा इथे तुम्ही लिमिटेशन ऍक्ट मध्येच तुम्हाला चार्ट आहे, वारंवार वाचा, वारंवार वाचा, आणि हा आर्टिकल तुम्हाला आठवला पाहिजे की म्हणजे आर्टिकल नंबर नाही विचारत पण हे विचार वारंवार रिव्हिजन केलं तर निगेटिव्ह मध्ये नाही जाणार. बाय अ मॉर्गेज, आता मॉर्गेजरचं झालं, मॉर्गेजरला किती किती लिमिटेशन, 30 वर्ष, 12 वर्ष, त्याच्यानंतर 3 वर्ष आणि पुन्हा 12 वर्ष इथे दिली, हे चार पाठ ठेवायचे. मॉर्गेजी, मॉर्गेजला जर सूट इन्स्टिट्यूट करायचे तर मॉर्गेजी काय करतो, फोर क्लोजर करतो. जर मी तुमच्याकडे माझी मोबाईल प्रॉपर्टी गहाण ठेवली आणि तुम्ही ती परत नाही दिली तर मी काय करणार, जप्तीचा हे करणार, सूट दाखल करणार की जप्त करा, आता प्रॉपर्टी बस झालं, पैसे पण देत नाही, माझा काय फायदा. तर 30 इयर फोरक्लोजर साठी, ठीक आहे. फॉर अ पोजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी बेस्ड ऑन द प्रीवियस पोजिशन अँड नॉट ऑन टायटल व्हेन द प्लेंटिफ फाइल इन पोजिशन ऑफ द प्रॉपर्टी हॅज बीन डिस्पोजेस 10 इयर्स. पुन्हा पोजिशन साठी रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टीचा काय आहे, 12 इयर्स आहे. पोजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी ऑर इंटरेस्ट देअर इन बेस्ड ऑन टायटल, टायटल वर ते किती आहे, अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ द स्पेसिफिक टायटल साठी किती ऍडव्हर्स पोजिशन वगैरे, 12 वर्ष लिमिटेशन आहे, ठीक आहे की नाही. येस, 6 मध्ये किती आहे स्पेसिफिकच्या, 6 महिने लिमिटेशन आहे, ते तुम्हाला बघावे लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचे जे आर्टिकल, माइक सॉफ्ट ठेवा, थोडा वेळ प्रश्न असेल तरच विचारा, तेही एंडला विचारले तर बेटर राहील. 66 मध्ये फॉर द पोजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी व्हेन द प्लेंटिफ हॅज बिकम एंटायटल टू पोजिशन बाय रिझन ऑफ एनी फॉरफीचर ऑफ ब्रीच ऑफ कंडिशन, फेलियर. अगेन काय इमोबल प्रॉपर्टीचं पोजिशन हवंय तुम्हाला, लँडलॉर्ड टू रिकवर अ पोजिशन फ्रॉम अ टेनंट, किती आहे, 12 इयर्स. टेनन्सी डिटरमाइन ज्या दिवशी झाली, टेनन्सी डिटरमाइन झाली, टेनन्स अग्रीमेंट खतम झालं तरी लँडलॉर्ड जातच नाही, टेनंट जातच नाही, काय करणार, 12 वर्ष लिमिटेशन आहे, दावा दाखल करू शकता, ऍडव्हर्स पोजिशन, ठीक आहे. सूट रिलेटेड टू द मोबाईल प्रॉपर्टी विंधास काय आहे, 3 वर्ष, 3 वर्ष काही सूट दाखल करा जी प्रॉपर्टी मोबाईल आहे, स्पेसिफिक मोबाईल प्रॉपर्टी परत पाहिजे, रिकव्हरी ऑफ मोबाईल प्रॉपर्टी 3 वर्ष, कधीपासून आखरी होत आहे, रॉंगफुल टेकन घेतली, पोजिशन घेतलं रॉंगफुली त्या दिवस, ठीक आहे. रिकव्हरी ऑफ मोबाईल प्रॉपर्टी डिपॉझिटेड ऑर पाउंड ऑफकोर्स 3 वर्ष, काहीही ते वाचण्यासारखं नाही, जेव्हाही मोबाईल प्रॉपर्टीच्या रिकव्हरीचा प्रश्न येईल तर 3 वर्ष लिहायचं, रिकव्हरी ऑफ इमोबल प्रॉपर्टी, बट काय आहे, पोजिशन इमोबल प्रॉपर्टीचं आहे तर काय, 12 वर्ष, मोबलचं 3 वर्ष,
ठीक आहे, पाठ करून ठेवा. आता बघा एवढंच खूप सफिशियंट आहे तुम्हाला, जर एवढंही केलं तरी खूप. ओके, फॉर अ कंपन्सेशन फॉर पास इम्प्रिझनमेंट. आता येऊया आपण कंपन्सेशन कडे. सूट रिलेटिंग टू द टॉर्ट, सूट रिलेटिंग टू द टॉर्ट, सूट रिलेटिंग टू द कंपन्सेशन, सूट रिलेटिंग टू द दोन दोन. ठीक आहे, रॉंग सिव्हिल रॉंग जर असेल तर डोळे झाकून वन लिहायचं. पण मॅडम तो सूट डिस्क्रिप्शन दिलाय क्वेश्चन, तो टॉर्ट आहे का कंपन्सेशन आहे का हे कसं कळेल? तर शब्द बघायचे, कंपन्सेशन शब्द येतो का? हा, एक वर्ष लिमिटेशन आहे. ठीक आहे, पुन्हा काय होतं इथे? कंपन्सेशन येतो का शब्द? यस, सूट ऑफ द डिस्क्रिप्शन क्वेश्चन आहे. हा, इथे कंपन्सेशन दिसलं, बिनदास्त वन इयर. कंपन्सेशन दिसते का? कंपन्सेशन दिसते का? कंपन्सेशन दिसते का? यस, कंपन्सेशन मागायचंय वन इयर. क्लिअर? जिथे कंपन्सेशन दिसेल तिथे टॉर्ट हिज लायबिलिटी, टॉर्ट असा शब्द दिसेल, डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे? वन इयर. कंपन्सेशन 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 वन इयर वन इयर वन. किती सोपं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, बाकी आता हे खूप असे वेगवेगळे काही लिमिटेशन दिले आहे, पण हे तुम्हाला परीक्षेत विचारत नाही. बाय एक्झिक्युटर, ऍडमिनिस्ट्रेटर, रिप्रेझेंटर अंडर द इंडियन फेटल ऍक्सिडेंट ऍक्ट. इंडियन फेटल ऍक्सिडेंट ऍक्ट आहे, त्यामध्ये जर कोणी एक्झिक्युटर ऍडमिनिस्ट्रेटर इथे सूट इन्स्टिट्यूट करत असेल, कधी द डेट ऑफ द सो डेट ऑफ द डेथ ऑफ द पर्सन किल्ड, जो पर्सन किल्ड झाला आहे ऍक्सिडेंट मध्ये, त्याच्या बिहावर एक्झिक्युटर ऍडमिनिस्ट्रेटर रिप्रेझेंटेटिव्ह सूट इन्स्टिट्यूट करत असेल, तर या कंपन्सेशन साठी तुम्हाला 2 वर्ष इथे लिमिटेशन. किती? 2. आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं? मॅडमनी सांगितलं होतं, आपण डिस्कशन करेल केलं होतं की फॅटल ऍक्सिडेंट वगैरे एक्झिक्युटर वगैरे, तर त्याच्या डेट पासून तुम्हाला 2 वर्षाचं लिमिटेशन. अंडर द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह सूट ऍक्ट 1855 अगेन्स्ट अन एक्झिक्युटर ऍडमिनिस्ट्रेटर, पुन्हा एक्झिक्युटर ऍडमिनिस्ट्रेशन काहीतरी वेगळा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट दिसतोय, 2 वर्ष. अगेन्स्ट वन हू हॅव्हिंग अ राईट टू प्रॉपर्टी फॉर अ स्पेसिफिक पर्पज परवर्ट्स इट्स टू पर्पज, आणि इथे 2 वर्ष तुम्हाला इथे लिमिटेशन दिले. पण हे एवढे अवघड तुम्हाला कुठल्याही प्रकारे विचारलं जात नाही, पण तरीही पाठ ठेवा लक्षात, ठेवलं तर काही वाईट नाही आहे. फॉर अ कंपन्सेशन फॉर द ऑबस्ट्रक्टिंग अ वे ऑर वॉटर कोर्सेस, ओके, दिस इज इंटरेस्टिंग. मॅडम तिथे कंपन्सेशनला किती होतं? 1 वर्ष होतं. पण दिस इज रिलेटिंग टू द लँड, दिस इज रिलेटिंग टू द ऑबस्ट्रक्शन. तर नेहमी ऑबस्ट्रक्शन असा शब्द आला तुम्हाला कंपन्सेशन फॉर ऑबस्ट्रक्टिंग तिथे नव्हता, तिथे काय बदनामी केली होती, तिथे लाईक डॅमेजेस छोटे मोठे होते, पण इथे वे ऑबस्ट्रक्ट करता विच इज रिलेटेड टू द लँड, ओके, तर 3 इयर्स आहे डेट फ्रॉम द ऑबस्ट्रक्शन. 85 आधी कंपन्सेशन फॉर डायव्हर्टिंग अ वॉटर कोर्सेस काय आहे? 3 इयर. कंपन्सेशन फॉर अ ट्रेसपास अपॉन इमोबल प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू द लँड, ऑल दिस थिंग्स, ओके, 3 इयर्स. मी तुम्हाला हिंट देते की सपोज लँडला रिलेटिंग असेल पण कंपन्सेशन आहे तर काय करायचं? 3 इयर. कंपन्सेशन विथ कॉपीराईट, कॉपीराईटला सुद्धा 3 इयर आहे लक्षात. हे लक्षातच ठेवावं लागणार आहे, ऑप्शन्स नाही आहेत, काहीच ऑप्शन्स नाही आहे. ठीक आहे, मला जर म्हणत असेल कोणी मॅडम लिमिटेशन ऍक्टचं कसं करावं कळत नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे, रिव्हिजन करावं लागणार आहे. ठीक आहे की नाही? कारण आपण जेव्हा लहानपणी एबीसीडी पाठ केली ना, तेव्हा आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नाही शिकवली, त्यामध्ये आपल्याला रटून पाठ करायला सांगितलं, तोच इथे वापरावं लागणार आहे. टू रेस्ट इन वेस्ट 3 इयर, कंपन्सेशन इंजुरी कॉज इंजेक्शन रॉंगफुली ऑप्टेन 3 इयर, हे तुम्ही पाठ ठेवा. रॉंगफुली डिटेनिंग 3 इयर, हे थोडंसं पाठ ठेवू शकता तुम्ही. ओके, सूट रिलेटिंग टू द ट्रस्ट अँड ट्रस्ट प्रॉपर्टी, ट्रस्टशी रिलेटेड जेवढेही तुमचे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला इथे रिकव्हरी पोझिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी. ट्रस्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला इमोबल प्रॉपर्टीच रिकव्हरी करायची आहे, जे की कन्वे केलेली आहे, तर 12 इयर्स. किती? 12 वर्ष. का? कारण इमोबल प्रॉपर्टी. सूट रिकव्हरी कशाची आहे ट्रस्ट मध्ये तुम्हाला? मुवेबल आहे, 3 वर्ष. पुन्हा सेट असाइड ट्रान्सफर ऑफ इमोबल प्रॉपर्टी आहे, दॅट इज प्रॉपर्टी कम्प्राइज हिंदू मुस्लिम काही असू द्या, 12 इयर्स आहे. बिकॉज रिकव्हरी काय होती? ते इमोबल प्रॉपर्टीचा विषय आहे, सो तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार. सेट असाइड ट्रान्सफर ऑफ मुवेबल प्रॉपर्टी 3 वर्ष. आता हे वाचायची गरज पण नाही तुम्हाला, कारण तुमचं आधी झालंय की इमोबल प्रॉपर्टी साठी 3 आणि मुवेबल प्रॉपर्टी साठी किती, सॉरी, इमोबल प्रॉपर्टी साठी 12 आणि मुवेबल प्रॉपर्टी साठी किती, 3 आहे. तर हेच तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. ठीक आहे की नाही? एकदा जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले की बाबा तेवढं आहे, दॅट्स इट. ओके, सूट रिलेटिंग टू द मिसलिनियस मॅटर, काही असे मिसलिनियस मॅटर्स असतात. ठीक आहे की नाही? बोला. 96 मध्ये बोथचं दिलं. येस, 12 इयर्स मॅरेज 96 येस, डेफिनेटली काही हरकत नाही. बुद्धिस्ट रिलीजियस चॅरिटेबल, तर तुम्ही लक्षात ठेवा, बिकॉज इमोबल प्रॉपर्टी आहे ना, दिस इज इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे नाही? वरचं तुम्ही लक्षात ठेवा, जिथे पजेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी, तर काय आले काय शब्द इथे बघा, पजेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी काय? 12 वर्ष. मॅम इथे चुकीचं आहे का? एक जण सांगा, इथे चुकीचं आहे का?
येस येस मॅडम, अच्छा मुव्हेबल ठीक प्रॉपर्टी आहे ना. नाही इथे इमोबल आहे ना माझ्याकडे, 96 मध्ये इमोबल आहे. येस बोथ आहे. हां करून घ्या ठीक आहे, काही करेक्शन्स करून घ्या ठीक आहे. इथे इमोबल आणि इथे इमोबल ओके. येस 3 इयर्स अँड 12 इयर्स. येस पुढे या. सूट्स रिलेटिंग टू द मिसलिनियस मॅटर्स ओके टू एनफोर्स अ राईट ऑफ प्रियम्पशन. तिथेही सांगितलं तुम्हाला की प्रियम्पशन साठी 1 इयर ह्या शब्द लक्षात ठेवा नेहमी, आणि प्रियम्पशन सूट साठी तुम्हाला 1 वर्ष लिमिटेशन आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पर्सन अगेन्स्ट हुम अन ऑर्डर रिफर्ड इन 103 101 इयर द डेट ऑफ द फायनल ऑर्डर, तर हे काही वाचलं नाही तरी चालते. सेट असाइड सेल बाय द सिव्हिल रेव्हेन्यू कोर्ट दॅट इज 1 इयर, हे विचारत नाही लिमिटेशन ऍक्ट तुम्हाला ओके. काही हरकत नाही, नाही गेलं तरी. तर हे तुम्ही स्किप करू शकता इतके, पण तरी वाचायचं तर वाचा, पण इतके पाठ राहणार नाही कारण दॅट इज नॉट पॉसिबल. महत्व महत्वाचे तेवढे पाठ ठेवा. फॉर पोजेशन ऑफ हेरिडिटरी ऑफिस तर काय आहे, 12 वर्ष हेरिडिटरी ऑफिस इज अ इमोबल प्रॉपर्टी. सूट ड्युरिंग द लाईफ ऑफ हिंदूज अँड मुस्लिम्स, फिमेल बाय हिंदूज मुस्लिम हू फिमेल डाईड, अँड अगेन ही कशाशी रिलेटेड आहे प्रॉपर्टी आणि याच्याशी, तर इमोबल तर अलायनेशन करायची असेल इमोबल प्रॉपर्टी तर 12 इयर ओके. त्यानंतर पुढे येऊ शकता तुम्ही. दॅट इज द हिंदू गव्हर्न बाय द मिताक्षरा लॉ सेट टू साइड सेट असाइड द फादर्स अलायनेशन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी 12 इयर, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी साठी 12 इयर्स आहे. एक्सक्लुडेड फ्रॉम जॉईंट फॅमिली 12 इयर्स. ऑन द बिहाफ ऑफ एनी लोकल ऑथॉरिटी पजेशन्स ऑफ द पब्लिक स्ट्रीट रोड पार्ट, याच्यामध्ये तुम्हाला 30 इयर्स दिलेला आहे जे की आपण 25 पार्ट 2 मध्ये बघतो ओके. बिकॉज इजमेंटरी राईट रिलेटिंग टू द गव्हर्नमेंट प्रॉपर्टी किती आहे, 30 इयर्स आहे. एनी सूट एक्सेप्ट अ सूट बिफोर द सुप्रीम कोर्ट इन द एक्सरसाइज ऑफ इट्स ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन बाय ऑर बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट 30 इयर्स ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. काय मेसेजेस तुमचे, 1 मिनिट मी बघून घेते ओके. ठीक आहे येस पुढे येऊ शकता. सूट फॉर विच दे आर नो प्रिस्क्राइब्ड पिरियड, सूट फॉर विच वे आर नो प्रिस्क्राइब. जर लिमिटेशन ऍक्ट किंवा कुठल्याही अदर कायद्याने कुठला पिरियडच दिला नाही तुम्हाला लिमिटेशन ऍक्ट, तर डोळे झाकून 3 इयर्स वेन द राईट टू सू ऍक्रू, जेव्हा तुमचा राईट टू सू ऍक्रू होईल त्या दिवसापासून देअर इज नो लिमिटेशन पिरियड प्रिस्क्राइब बाय एनी लॉ, देन तुम्ही इथे काय करू शकता, 3 वर्ष अंदाज ठीक आहे. अंदाज मीन्स त्यांनी सांगितलंय लिमिटेशन ऍक्टनीच आपल्याला की जिथे लिमिटेशन पिरियड नाही तिथे 3 वर्ष समजायचं. सेकंड डिव्हिजन अपील, 114 जे आहेत तुम्हाला 114 15 हे खूप महत्वाचे आहे, दिस इज अपील. आणि नेमका दरवर्षी 1 क्वेश्चन यावर कंपल्सरी असतो. अपील फ्रॉम अन ऑर्डर ऑफ ऍक्विटल, अपील फ्रॉम अन ऑर्डर फॉर ए ऍक्विटल, जेव्हा ऍक्विटल होतो क्लिअर, ऍक्विटल होत आहे तर आता तुम्हाला त्या ऍक्विटलच्या ऑर्डरवर अपील करायची क्लिअर. सो आता अंडर सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2 ऑफ सबसेक्शन 417 आता हे वाचलं नाही तरी चालते, कारण काय हे 1898 1898 का, कारण असाच्या असा सेक्शन 378(1) आणि 378 ए आणि बी ऑफ द सीआरपीसीला सबस्टिट्यूट केलाय. आता 417 जो सेक्शन आहे या सीआरपीसीचा, जुन्या सीआरपीसीचा आपण 378 म्हणून वापरतो, कारण त्याच्यामध्ये ऍक्विटल दिलंय. त्या ऍक्विटल वर जर आपल्याला अपील करायचे असेल, आणि नेमकं लक्षात घ्या 372 मध्ये कुठल्याही प्रकारे टाइम लिमिटेशन पिरियड नाही आहे, ऍक्विटल झालं तर विक्टिमला अपील करेल, हे गव्हर्नमेंट साठी आहे 378 ओके. 378 जो सेक्शन आहे सीआरपीसीचा, कोण गव्हर्नमेंट मीन्स कोण, प्रोसिक्युशन अपील फाईल करता विथ द परमिशन ऑफ द लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट विथ द परमिशन ऑफ द कलेक्टर दॅट इज डीएम ओके, अकॉर्डिंग टू द 378(1) आणि 378(1)(b) ज्याच्यामध्ये अक्यूजला निर्दोष मुक्त सोडवलाय, अक्यूट ऍडमिट केलेला आहे 378. तसंच 372 सेक्शन जर विक्टिमला अपील करायची असेल तर तो कधी अपील करू शकतो, तेवढा स्पेसिफिक पिरियड दिलेला नाही आहे, बट 90 डेज हाच आपण फॉलो करतो तिथे सुद्धा ओके. येस 90 डेज 60 डेज, पण मग रिझनेबल टाइम मध्ये तुम्ही लवकरात लवकर इमिडिएटली विक्टिमने अपील करावी, पण खूप वर्षांनी पण नाही करू शकत. म्हणजे लाईक कायदा म्हणेल की झोपलेल्या माणसाला उठवत आहे तर झोपेचं सोंगलेलं नाही, तर इन अ विदिन अ रिझनेबल टाइम 372 मध्ये करायची. जर इंटरव्ह्यू मध्ये जर एपीपीचे विद्यार्थी इथे असेल त्यांना हा प्रश्न विचारला तर तुम्ही हे उत्तर द्या. 90 डेज आहे, 90 दिवस आहे जर ऍक्विटल झाला आहात, आणि ऍक्विटल वर अक्यूजच्या अगेन्स्ट आपल्याला अपील करायची आहे की ऍक्विट कसं काय केलं, तो दोषी आहे, तर 90 डेज तुमच्याकडे वेळ आहे. द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ द अपील्ड फ्रॉम, ज्या दिवशी तिथं अपील ऑर्डर जी आहे अक्विटरची त्या डेट पासून ऑर्डर पासून.
पुढे या, अंडर सबसेक्शन हे पुन्हा जाऊ द्या, 417 अगदी जुन्या चा कोड आहे. बट ज्यावर एखाद्या ठिकाणी अपीलच नाही आहे, क्लिअर अपील नाही आहे, अपील होऊ शकत नाही, कन्सेंटिंग डिग्री आहे, लोक अदालत आहे, कुठल्या फोरमचे आहे, कुठल्याही प्रकारचे असो, किंवा अतिशय कमी पनिशमेंट आहे जिथे की अपील होऊ शकत नाही अकॉर्डिंग टू 300 काय सेक्शन आहे तो सीआरपीसीचा. सो त्यामध्ये 30 डेज आहे तुमच्याकडे की द डेट ऑफ द ग्रांट ऑफ स्पेशल लिव्ह, ज्या दिवशी तुम्ही स्पेशल लिव्ह फाईल करणार आहे तर 30 डेज तुम्हाला इथे लिमिटेशन पिरियड आहे. जेव्हाही तुम्हाला परीक्षेत येईल की स्पेशल लिव्ह साठी कुठला, तर स्पेशल लिव्ह साठी 30 डेज आहे ऍक्विटल वर, आणि 90 डेज काय आहे तुमचा लाईक ऍक्विटल वर. फॉर अ सेंटेन्स ऑफ अ डेथ पास बाय अ कोर्ट ऑफ अ सेशन ऑर बाय द हाय कोर्ट इन अ एक्सरसाइज ऑफ इट्स ओरिजिनल क्रिमिनल ज्युरिसडिक्शन, काय पास केलेली आहे, कुणी पास केलेली, बघा सेंटेन्स ऑफ डेथ 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 पेनल्टी सुनावली आहे कोणाला, अक्यूज साहेबाला, बाय दी कोर्ट ऑफ सेशन ऑर हायकोर्ट, दोघांनी. आता तुम्ही कुठे जाणार, सेशन कोर्ट असेल तर हायकोर्टात जाणार, हायकोर्ट असेल तर सुप्रीम कोर्टात जाणार. तर जर सेशन कोर्टात मध्ये इथे डेथ पेनल्टी सुनावली आहे तर तुम्हाला हायकोर्टात जायचं असेल तर 30 डेज लिमिटेशन आहे, क्लिअर, हायकोर्टात जायचं. आणि पुढे म्हटलं आहे की हायकोर्टात न सुप्रीम कोर्टात जायचंय तर 30 डेज लिमिटेशन, आलं लक्षात, तर लक्षात ठेवायचे लिमिट, हे पाठच करावं लागणार आहे, यावर मी तुमची हेल्प नाही करू शकत, ठीक आहे. सो 30 डेज द डेट ऑफ द सेंटेन्स, ज्या दिवशी सजा झाली. बी मध्ये फ्रॉम एनी अदर सेंटेन्स ऑर एनी ऑर्डर नॉट बिंग ऑर्डर ऑफ ऍक्विटल, ऍक्विटलची ऑर्डर नाही आहे आणि डेथची पण नाही, डेथची तर दिली, ऍक्विटलची मागे दिली, मग दुसऱ्या कुठल्याही सेंटेन्स 10 वर्ष 5 वर्ष काही दिली असेल तुम्हाला, कुठलीही सेंटेन्स इम्प्रिजनमेंट, जर तुम्हाला हायकोर्टात जायचं असेल तर 60 डेज आहे, आणि टू एनी अदर कोर्ट म्हणजेच तुम्हाला JMFC थ्रू सेशन कोर्टामध्ये अपील करायची असेल तर तुम्हाला 30 डेज आहे, म्हणजे त्याच कोर्टातली अपील त्याच कोर्टात करायची आहे, JMFCनी ऑर्डर काढलाय सेंटेन्स तुम्हाला सेशन कडे जायचंय तर 30 डेज आहे, आणि सेशन टू हायकोर्ट जायचंय तर तुम्हाला 60 डेज. येतंय लक्षात, लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. अंडर द कोड ऑफ द सिव्हिल प्रोसिजर, ओके, अंडर द कोड ऑफ द सिव्हिल प्रोसिजर, आता इथे सिव्हिल लिमिटेशन कडे, क्रिमिनल तर झाले, काय आहे क्रिमिनल मध्ये, 90 डेज, 30 डेज, 6 डेज, 30 डेज, इतकंच लक्षात ठेवायचं, पण ते वाचा वारंवार, कन्फ्यूज होऊ नका, कारण लिमिटेशन ऍक्ट मध्ये मी सांगते अजून आणि अजून, आतापर्यंत ज्यांनी पेपर दिले निगेटिव्ह मार्किंगचे चान्सेस जास्त. सिव्हिल प्रोसिजर मध्ये जर तुम्हाला अपील टू हाय कोर्ट फ्रॉम एनी अदर डिग्री ऑर ऑर्डर, खालच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने कुठल्याही डिग्री ऑर्डर काढल्या तुम्हाला हायकोर्टात जायचं अपीलला, 90 डेज सेम आहे. दुसऱ्या कोर्टामध्ये CJJDने जजमेंट काढलं तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील करायचे, 30 डेज आहे, ओके, सिंपल आहे, सेम असे काही फरक नाही. फ्रॉम अ डिग्री ऑर ऑर्डर ऑफ एनी हायकोर्ट टू द कोर्ट, सेम कोर्ट, हायकोर्टातली अपील हायकोर्टात होत असेल 30 डेज आहे, त्याच कोर्टातल्या त्याच कोर्टात अपील असेल तर 30 डेज आहे, असतं की नाही ड्युअल बेंच कडे, येस. सो थर्ड डिव्हिजन अप्लिकेशन मध्ये येऊया आता आपण, दॅट इज रिलेटेड टू द अप्लिकेशन अँड पार्ट फर्स्ट, अप्लिकेशन इन स्पेसिफाईड केसेस, काही केसेस मध्ये तुम्ही इथे जे अप्लिकेशन फाईल करतात त्या अप्लिकेशनला काय लिमिटेशन, फॉर यू टू अपियर अँड डिफेंड अ सूट अंडर समरी प्रोसिजर, जेव्हाही तुम्हाला समरी प्रोसिजर चालवायची आहे ना, आपण ECPC मध्ये बघतो काय, 10 डेज वेन समन्स इज सर्व, ज्या दिवशी समन्स सर्व झाला तिथून तुम्हाला डिफेंडंटला डिफेंड करायचं आहे अपियर राऊंड कोर्टामध्ये तर 10 डेज लिमिटेशन तिथे दिले ECPC मध्ये, ठीक आहे की नाही, येस. अंडर द आर्बिट्रेशन ऍक्ट 1940 फॉर द फायलिंग इन अ कोर्ट ऑफ अवार्ड, कोर्ट अवार्ड फाईल करायचं आहे कोर्टामध्ये तुम्हाला तर 30 डेज लिमिटेशन आहे, द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ अ नोटीस, ऑफ कोर्स यू नो दॅट. फॉर सेटिंग अ साइड अन अवॉर्ड, गेटिंग अन अवॉर्ड, रिमिटिंग टू रिकन्सिडरेशन 30 डेज आहे, अवॉर्डला सेट असाइड करायचं असेल तर. अंडर द कोड ऑफ सिव्हिल, अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, टू हॅव अ लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज प्लेंटिफ ऑर अपीलंट ऑर डिसीज डिफेंडंट ऑर रिस्पॉन्डंट मेड अ पार्टी, मी प्लेंटिफ आहे, मी तुमचा सूट इन्स्टिट्यूट केला, तुम्ही डिफेंडंट आहे असं नाही, एक जस्ट इलस्ट्रेशन घ्या, डोंट टेक अदरवाइज. आणि एखाद्या डिफेंडंटची झाली डेथ, आता मी कोणाला अलिगेशन लावणार आहे, तुम्ही रेकॉर्ड बनवणार आहे काय, तुमच्या LR की बाबा तुम्ही नाही तर तुमच्या LR मला लायबल, तुम्ही माझ्यासाठी लायबल आहात. सो 90 डेज मध्ये ज्या दिवशी डिफेंडंटची डेथ झाली त्या दिवशी प्लेंटिफ ने अपिलंटी ते रिस्पॉन्डंटला म्हणजे जे कोणी LR आहे त्यांना रेकॉर्डवर आणावं, LR सॉरी, किती दिवस, फ्रॉम द डेथ ऑफ द प्लेंटिफ ऑर अपिलंट जो कोणी असेल किंवा डिफेंडंट, ठीक आहे की नाही. सो त्या दिवस पासून आणायचे, 90 डेज आहे, नेहमी येणारा क्वेश्चन आहे हा 120 मधला, ठीक आहे, अपील झालं हे झालं हे नेहमीचे क्वेश्चन आहेत तुमचे, लक्षात ठेवा.
अंडर द सेम कोड फॉर एन ऑर्डर टू सेट असाइड एन अबेटमेंट. अबेटमेंट करायचं, सूट अबेट करायचं तुम्हाला, जो ही सूट अबेट करायचा खतम करायचा आहे, तर इथे डेट ऑफ द अबेटमेंट पासून 60 डेज आहे. जर सूट अबेट झाला असेल तर त्याला परत काय करायचं, सेट असाइड करायचं. होतं की सीपीसी बघा, म्हणून मी सीपीसी शिकवल्याशिवाय प्रॉपरली सीपीसीच्या वर्ड टू वर्ड ऑर्डर शिका, अबेटमेंट काय आहे, सेट असाइड काय आहे, हे सगळ्या एकूण एक गोष्टी शिकल्याशिवाय कुठल्याही प्रकारे लिमिटेशन आतला हात लावायचा नसतो. क्लिअर? म्हणून माझं सगळ्यांना ही रिक्वेस्ट असते की पहिले सीपीसी पूर्ण वाचा. जो सीपीसी वाचतो ना तो इंटरव्ह्यू मध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. इवन मेन्स मध्ये तर खरंच, पण इंटरव्ह्यू मध्ये त्याला इतकं कॉन्फिडन्स येतं, त्याला माहिती असते मी सगळं सिव्हिल प्रोसिडिंग वाचली आहे. येस, दॅट द डिफरंट थिंग्स टू रेस्टोरेशन ऑफ दिस वूड. आता सीपीसी मध्येच येत दिले काय, रेस्टोरेशन ऑफ दिस मी जर झाला तर रेस्टोअर करायचं तुम्हाला तर 30 डेज लिमिटेशन. पण व्हॉट इज एक्झॅक्टली रेस्टोरेशन, हाऊ, व्हॉट इज प्रोसिजर गिव्हन इन द रेस्टोरेशन ऑफ द सूट अंडर द सीपीसी, सो ते तुम्हाला वाचावं लागेल. सेट असाइड अ डिग्री पास्ट एक्स पार्टी. एक्स पार्टी डिग्री काय आहे, ती कुठे दिलेली आहे सीपीसी मध्ये, त्या एक्स पार्टी डिग्रीला सेट असाइड करता येतं का, करता येतं तर किती दिवसात, 30 दिवसात तुम्हाला सेट असाइडचं अप्लिकेशन दाखल करावं लागणार. ठीक आहे, बघा इथे दिले आहे ऑर्डर 20 मध्ये, सॉरी ऑर्डर 5 मध्ये अंडर रूल 20 CR सीपीसी मध्ये. ठीक आहे का, फॉर अ रिव्ह्यू ऑफ ए जजमेंट बाय अ कोर्ट अदर दॅन द सुप्रीम कोर्ट. ओके, अदर दॅन द सुप्रीम कोर्ट सोडून जर तुम्हाला जजमेंटचा रिव्ह्यू करायचा असेल तर 30 डेज मध्ये टाकावा लागतं. रिव्ह्यू मीन्स त्याच कोर्टातलं, त्याच कोर्टात टाकणे. ठीक आहे की नाही. टू रिकॉर्ड अँड 30 डेज. रिव्ह्यू साठी 30 डेज आहे, रिव्हिजन साठी 90 डेज आहे, रेफरन्स साठी टाइम नसतो, हेही लक्षात ठेवा. इथे सांगून ठेवते रिव्ह्यू साठी किती आहे, इथे 30 डेज लिमिटेशन, रिव्हिजन साठी किती आहे, 90 डेज लिमिटेशन. हे लिहून ठेवा, हे सीपीसी शिकवताना मी सगळ्यांना लिमिटेशन सांगत असते असे लिहून ठेवा. आणि रेफरन्स साठी देअर इज नो लिमिटेशन. ठीक आहे की नाही, हे पण लिहून ठेवायचं. रेफरन्सला काय झालं, रेफरन्सला लिमिटेशन नाही, नो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे या, हे झालं आपलं 60 डेज. यस, डे सेट असाइड एक्झिक्युशन ऑफ ए डिग्री इन्क्लुडिंग एनी सच ऍप्लिकेशन ऑफ जजमेंट डेटा, 60 डेज आहे, तर तिथे दिलेलं आहे सीपीसी मध्ये. ठीक आहे की नाही, सेट असाइड करायचे 60 डेज मध्ये. पुढे या, फॉर अ पजेशन बाय वन डिस्पोजेस्ड ऑफ इमोबल प्रॉपर्टी अँड डिस्प्युटिंग द राईट टू द डिग्री होल्डर ऑफ पर्चेसर, 30 डेज लिमिटेशन आहे. एक्झिक्युशनचा मॅटर आहे हा, का, कारण की पजेशन बाय डिस्पोजेस करायचे इमोबल प्रॉपर्टी वरून इन द एक्झिक्युशन मध्ये डिग्री होल्डर पर्चेसर, डिग्री होल्डरला पर्चेसर परचेस प्रॉपर्टी केली असेल तर कोणी, सो 30 डेज आहे. इतके अवघड नाही विचारणार तुम्हाला. फॉर पजेशन आफ्टर रिमुव्हिंग द रेसिस्टन्स ऑर ऑब्स्ट्रक्शन ऑफ डिलिव्हरी ऑफ पजेशन इमोबल प्रॉपर्टी, 30 डेज आहे. हे परत काय आहे, ऑब्स्ट्रक्शनशी रिलेट करतो आहे. द डेट ऑफ द रेसिस्टन्स ऑफ द ऑब्स्ट्रक्शन अकॉर्डिंग टू द सेक्शन 74 लक्षात ठेवा. फॉर लिव्ह टू अपील ऍज अ प्रॉपर, फॉर लिव्ह टू अपील ऍज अ प्रॉपर, जर इंडिजन पर्सन म्हणून तुम्हाला डिक्लेअर करायचं टू द हायकोर्ट 60 डेज आहे, टू एनी अदर कोर्ट 30 डेज आहे. लक्षात आलं का, कधीपासून जेव्हा अपील ड्यू होईल तुमची तेव्हापासून, म्हणजेच काय की मला डिक्लेअर करा इंडिजन पर्सन म्हणून टू एनी कोर्ट फॉर अ एक्सरसाइज ऑफ पॉवर रिव्हिजन अंडर द कोड ऑफ रिव्हिजनला किती आहे बघा, आताच सांगितलं मी तुम्हाला 90 डेज आहे. ओके, सो डोळे झाकून रिव्हिजन आलं की 90 डेज लिहायचं. ठीक आहे, द हाय कोर्ट फॉर अ सर्टिफिकेट फॉर फिटनेस टू अपील. हाय कोर्ट एक सर्टिफिकेट देतो तुम्हाला, आय थिंक आर्टिकल 134(1)(a). ओके, अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. येस, इथे दिलंच असेल. ओके, येस आहे समोर, सॉरी बघा इथे सुप्रीम कोर्ट आर्टिकल 132, 133, हे 134 नुसार तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलं जातं. तर यामध्ये तुम्हाला 60 डेज लिमिटेशन आहे इथे. ठीक आहे की नाही, हे आर्टिकल जर आला आणि याच्याबद्दल विचारलं तर तुम्ही बघू शकता. टू द सुप्रीम कोर्ट फॉर अ स्पेशल लीव टू अपील. सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 136 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार स्पेशल लीव टू अपील अप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल. केस इन्व्हॉल्विंग डेथ सेंटेन्स आहे, अशा अशा प्रकारच्या अपील मध्ये करायचं की डेथ सेंटेन्स होती 60 डेज आहे, 60 दिवसाच्या अंतर्गत करू शकता जेव्हा जजमेंट लागलं. इन केस वेअर लीव टू अपील वॉज रिफ्युज बाय द हायकोर्ट, हायकोर्ट आणि लीव टू अपील रिफ्युज केली तर 60 डेज मध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाला करू शकता. इन एनी अदर केसेस 90 डेज मध्ये. ठीक आहे, दोन्ही केसेस मध्ये येत नाही तर 90 डेज मध्ये. हे तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवावं लागणार आहे, त्याला मी काही करू शकत नाही. फॉर डिलिव्हरी ऑफ पजेशन बाय द परचेस सर ऑफ इमोबल प्रॉपर्टी ऍट द सेल इन एक्झिक्युशन ऑफ ए डिग्री. डिलिव्हरी ऑफ ए पजेशन फॉर द परचेसर, एक्झिक्युशन ऑफ ए डिग्री मध्ये परचेसरने थर्ड पर्सन ही प्रॉपर्टी घेतली पण आता तुम्ही डिलिव्हर नाही करताय, ज्या दिवशी सेल ऑब्सोल्यूट झाला तिथून 1 इयर मध्ये तुम्ही अप्लिकेशन करू शकता फॉर डिलिव्हरी ऑफ द पजेशन ऑफ द प्रॉपर्टी.
फॉर द एन्फोर्समेंट ऑफ अ डिक्री ग्रांटिंग अ मँडेटरी इंजंक्शन. जेव्हाही कधी तुम्हाला मँडेटरी इंजंक्शन हा शब्द येईल तर जोडे झाकून 3 वर्ष लिमिटेशन लिहायचं आहे. कधीपासून डेट ऑफ द डिग्री वेअर द डेट इज फॉर द परफॉर्म, ज्या दिवशी तुम्ही परफॉर्म करणार होते कॉन्ट्रॅक्ट, ज्या दिवशी तुम्ही मँडेटरीली एक इंजंक्शन परफॉर्म करणार होते, त्या परफॉर्मन्सच्या डेट पासून तुम्हाला 3 वर्ष लिमिटेशन मिळणार आहे. फॉर द एक्झिबिशन ऑफ अ डिग्री अदर दॅन द डिग्री ग्रांटिंग अ मँडेटरी, मँडेटरी इंजंक्शनला 3 वर्ष आहे. अदर दॅन डिग्री म्हणजे रेग्युलर डिग्री, जे एक्झिक्युशन आर डी दाखल करतो आपण त्याला 12 वर्ष लिमिटेशन. क्लिअर? रेगुलर दरखास्त. त्यानंतर युअर पार्ट सेकंड, दॅट इज एनी अदर अप्लिकेशन फॉर विच नो पिरियड ऑफ लिमिटेशन इज प्रोव्हाइडेड एल्सवेअर इन द डिव्हिजन, दॅट इज 3 इयर्स. डोळे झाकून 3 इयर्स तुम्हाला इथे लिहायचं. वेन द राईट टू अप्लाय अक्रूज. ओके, दिस इज युअर लिमिटेशन ऍक्ट आर्टिकल. मी जिथे जिथे सांगितले, आता सपोज इथे जर आलो आपण आणि इथे एखादा छोटा तुम्ही चार्ट किंवा लिमिटेशन ऍक्ट मध्ये चार्ट आहे बनवायची गरज नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही अकाउंट्स असतील, ठीक आहे की नाही, पहिला. दुसरं मी काय सांगितलं तुम्हाला, काही कॉन्ट्रॅक्ट असतील, ठीक आहे की नाही, काही डिक्लेरेशन आहेत, ठीक आहे, डिक्लेरेशन आहेत, काही डिक्लेरेशन आहेत. मी चार मध्ये काय सांगितलं तुम्हाला, लाईक कंपन्सेशन आहे, ठीक आहे, सेशन्स आहेत. 5 मध्ये सांगितलं कंपन्सेशन रिलेटेड टू वॉटर कोर्सेस, लँड प्रिव्हेन्शन आहेत. कंपन्सेशन तुमचे लँडला घेऊन आहे, लँडला घेऊन आहे, ठीक आहे. आता बघा इथे किती 3 वर्ष आहे, 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 इथे किती आहे, नाही कंपन्सेशनला 1 वर्ष आहे, जे की टॉट मध्ये, ठीक आहे, नुकसान भरपाई. पण लँडला घेऊन असेल तेच कंपन्सेशन, तर 3 वर्ष आहे. पुढे या मुवेबल प्रॉपर्टी मध्ये, मुवेबल प्रॉपर्टीची रिकव्हरी पाहिजे असेल तर 6 मध्ये काय आहे तुम्हाला, 3 वर्ष लिमिटेशन रोळे झाकून. 7वा मुद्दा काय, इमोबल प्रॉपर्टीचा रिकव्हरी पाहिजे, किती आहे, 12 वर्ष, ठीक आहे. मग ते टायटल असो, पजेशन असो, 12 वर्ष, ठीक आहे की नाही. पुन्हा रिडीमशन साठी आहे, रिडीम साठी किती आहे, रिडीम साठी तुम्हाला इथे किती दिलेलं आहे, 30 वर्ष. फोर क्लोजर मध्ये या, किती आहे, 30 वर्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर लँड वगैरेचे इजमेंटरी राईट साठी आहे, जर नॉर्मल प्रॉपर्टी असेल तर 20 वर्ष आहे, जर गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असेल तर काय आहे, 30 वर्ष आहे. लक्षात आलं? त्यानंतर पुढे अजून काय बघितलं आपण, आता लाईक मँडेटरी इंजंक्शन आहे, किती आहे, 3 वर्ष आहे, ठीक आहे की नाही. आणि एक्झिक्युशन ऑफ डिग्री आहे, किती आहे, 12 वर्ष आहे. मग येऊया अपील प्रोव्हिजन्स मध्ये. त्याच कोर्टातली त्याच कोर्टात करायची आहे सीजेजेडी किंवा जेएमएफसी कडनं 30 दिवस आहे. ओके, हायकोर्टाला करायची आहे 60 दिवस आहे, ठीक आहे. मग सुप्रीम कोर्टाला आहे, हायकोर्ट टू सुप्रीम कोर्ट 30 दिवस आहे, बाकी 60 दिवस आहे, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर आपण पुढे कुठे गेलो, रिव्हिजन मध्ये गेलो, 90 दिवस आहे. रेफरन्सला लिमिटेशन राहील, रिव्ह्यूला 30 दिवस आहे. अजून काय राहील एवढे महत्वाचे, मी असं पटापट पटापट बोलून दाखवते तुम्हाला. आता मला सांगा तुम्ही, 8 दिवसातनं 10 दिवसातनं एकदा जर बेरॅक्ट काढला आणि याचे आर्टिकल रीड केले, सहज तुम्हाला पाठवतात, होतात की नाही. एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटर जर शब्द आले तुम्हाला तर काय आहे त्याच्यामध्ये, 2 वर्ष. LR रेकॉर्डवर आणायचे तुमचे 1 मिनिट, LR रेकॉर्डवर आणायचे काय, 90 डेज, ठीक आहे. समरी सुटायचं 1 मिनिट, समरी सुटायचं किती आहे, 10 दिवस. क्लिअर बोला. मॅम 81 आहे ना, त्याच्या 3 इयर्स बोलत ना, द लीगल बाय एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटर ऑर रिप्रेझेंटेटिव्ह अंडर द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह सूट्स, कंपेन्सेशनचे खाली आले तर ते 1 इयर आहे. त्याच्यामध्ये 1 इयर आहे. दुसऱ्या याच्यात लँड ला रेटिंग आहे ते 2 इयर आहे. एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटर जर असेल तर तिथे 3 2 इयर्स लिमिटेशन बघून घ्या. येस, ठीक आहे. अजून काही कंपन्स दुसऱ्यांचे बघून घ्या, तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. सेक्शन 25 और सेक्शन आर्टिकल पार्ट 4 सेक्शन 25 एक्विजिशन ऑफ ओनरशिप बाय पोजीशन चैप्टर का सेक्शन. ओके, सेक्शन 25 में क्या दिया है, सेक्शन 25 में आपको इजमेंटरी राइट के बारे में दिया है, ठीक है, इजमेंटरी राइट. ओके, इसमें अभी वीडियो ऑफ कर रही हूँ, हम अभी अपना पर्सनल डिस्कशन करेंगे, ठीक है. सो आई एम आता रिकॉर्डिंग जी है तीन स्टॉप कर दिया है और बाकी जो क्वेश्चन क्या है तुम्हें विचारू शकता. ओके, सो दिस इज अशा प्रकार तुम्हारा लिमिटेशन ऐप की स्टडी कराएगी.